नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम स्पर्धा परीक्षा राज्यशास्त्र या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण सहाय्यक प्राध्यापक पदासाठी महाराष्ट्र स्टेट एलिजिबिलिटी टेस्ट ही परीक्षा घेतली जाते त्या परीक्षेमधील पहिला पेपर जो सर्व विषयासाठी कॉमन आहे त्याचं वाचन आपण घेणार आहोत. सोबत प्रश्नपत्रिका आणि या ठिकाणी आन्सर की आपण दिलेली आहे. प्रथम मी प्रश्न वाचेल, तो प्रश्न आपण प्रश्नपत्रिकेमध्ये ताडून पाहायचा आहे. आन्सर कीमध्ये जे उत्तर आहे ते सुद्धा आपण तपासून पाहायचं आहे. आपल्या वेळेच्या कमतरतेमुळे आपण या ठिकाणी फक्त प्रश्नाचं उत्तर वाचन घेणार आहोत हे लक्षात असू द्या. या प्रश्नपत्रिकेत एकूण 50 बहुनिवड प्रश्न दिलेले असून प्रत्येक प्रश्नाला 2 गुण आहेत. आपल्याला सर्व प्रश्न सोडवायचे आहेत. वेळ फक्त 60 मिनिटे आहे हे लक्षात असू द्या. म्हणजे प्रत्येक प्रश्नासाठी आपल्याला विचार करण्याला जो वेळ लागतो तो वेळ किती महत्त्वाचा आहे हे सुद्धा आपण या ठिकाणी लक्षात घ्याव. हे प्रश्न पुढील पद्धतीचे आहेत. प्रश्न क्रमांक 1, जर अध्यापनाच्या स्मृती स्तरावर शिकवले तर विद्यार्थ्यांना टिंबटिंबच्या संपादनासाठी विलक्षण शक्ती मिळेल. उत्तर आहे 1 वास्तविक माहिती, 2 सामान्यीकृत अंतर्दृष्टी, 3 समस्या निराकरण क्षमता. यामधील पर्याय आहे बी, केवळ 1, म्हणजेच उत्तर आहे वास्तविक माहिती. प्रश्न क्रमांक 2 आहे, टिंबटिंब विचारात घेऊन शिक्षकाने अध्यापन पद्धती निवडली पाहिजे. उत्तरामध्ये 1 नंबर आहे अध्ययनकर्त्याचे स्वरूप, 2 आहे साध्य करावयाच्या उद्दिष्टांचे स्वरूप, 3 आहे शिक्षकांच्या स्वतःच्या क्षमता आणि निपुणता. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे सी, त्यामध्ये 1, 2 आणि 3 म्हणजे उपरोक्त 3ही पर्याय बरोबर आहे. प्रश्न क्रमांक आहे 3, प्रतिभावंत विद्यार्थ्याचे मुख्य वैशिष्ट्य काय असते. उत्तर आहे डी, ते त्यांच्या निर्णयामध्ये स्वतंत्र असतात. प्रश्न क्रमांक 4 आहे, प्रौढ अध्ययनकर्त्यासाठी अनुदेश नाममध्ये टिंबटिंब भर देण्याची गरज असते. उत्तर आहे सी, प्रक्रियेवर जास्त आणि शिकवण्याच्या आशयावर कमी. प्रश्न क्रमांक 5 आहे, विद्यार्थ्याच्या विशिष्ट आशयाच्या आकलनाबाबतची स्पष्ट कल्पना टिंबटिंब मूल्यमापन देते. उत्तर आहे सी, साकारिक. प्रश्न क्रमांक 6 आहे, टिंबटिंब हे गुणात्मक संशोधनाचे वैशिष्ट्य आहे. उत्तर आहे सी, अर्थाचे आणि अनुभवाचे सखोल शोधन. प्रश्न क्रमांक 7 आहे, टिंबटिंब ही सकारात्मक संशोधनाची मर्यादा आहे. उत्तर आहे बी, अति जटिल सामाजिक घटनेला जास्त सुगम करण्याची प्रवृत्ती. प्रश्न क्रमांक 8 आहे, टिंबटिंब
याला शैक्षणिक लेखनामध्ये उद्धरण असे म्हणतात. उत्तर आहे बी, माहितीच्या मूळ स्रोताला योग्य तो ऋण निर्देश देण्याचा मार्ग. प्रश्न क्रमांक 9, टिंबटिंब प्रकारच्या संशोधन गैरवर्तनामध्ये फसवा डेटा तयार करणे किंवा खोटा डेटा तयार करणे समाविष्ट आहे. उत्तर आहे बी, बनावटपणा. प्रश्न क्रमांक 10, शोधनिबंधामध्ये ग्रंथसूची तयार करण्यासाठी आणि तिचे व्यवस्थापन करण्यासाठी टिंबटिंब वापरले जाते. उत्तर आहे बी, संदर्भ व्यवस्थापन सॉफ्टवेअर. प्रश्न क्रमांक 11 आहे, त्यासाठी सूचना आहे, कारण 11 ते 15 या क्रमांकाचे सर्व प्रश्न पुढील उतार्यावर आधारित आहे. सर्वप्रथम मी हा उतारा वाचेल, त्या उतार्याचं आपण आकलन करून घ्यायचं आहे, समजून घ्यायचा आहे उतारा. आणि 11 ते 15 म्हणजे हे 5 प्रश्न तुम्हाला या उताऱ्याच्या आधारे सोडवायचे आहे. उतारा वाचन आणि आकलनासाठी जास्त वेळ नाही हे लक्षात असू द्या. म्हणजेच उतारा वाचत असतानाच आपल्यामध्ये मनामध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या कल्पना येणे गरजेचे आहे. या 11 ते 15 या प्रश्नासाठीचा उतारा पुढील पद्धतीचा आहे. भाषेचे क्रियाशील राजकारण महाराष्ट्रात घडले नाही. विश्वकोश, शब्दकोश, ग्रंथालय चळवळ इत्यादी घडामोडी शासनाच्या आश्रयाने तेवढ्या चालल्या. त्या पलीकडे समाजात मराठी भाषा, साहित्य, संस्कृती यांची चळवळ शून्यवत राहिली. जे विविध प्रयत्न होत राहिले ते एकाकी, अल्पजीवी किंवा अल्पशक्ती राहिली. आज सरकार विरुद्ध दंड थोपटून बंडाची भाषा करणाऱ्या साहित्य महामंडळाने, विविध साहित्य परिषदांनी, साहित्य संमेलनांनी मराठीसाठी कोणते संस्थात्मक दीर्घ मुदतीचे विधायक राजकारण केले? आपले भाषिक राजकारण गाववाल्या किंवा गटवाल्या पठ्ठ्याला अध्यक्ष करण्यासाठी संमेलन कोठे भरवायचे याच्या कारस्थानापासून सुरू होते आणि तिथेच थांबते. आपल्या साहित्यिक चळवळी, कथाकथन आणि काव्यगायन यांच्यापुढे जाऊन साहित्यिक व तात्विक चर्चा मराठीतून सार्वजनिकपणे करण्याचा प्रयत्न करतही नाही. मराठीच्या नावाने लेखनीच्या तलवारी करणारी वृत्तपत्रे गंभीर लेखनासाठी कधीमधी 800-1500 शब्दांची जागा पुरवतात. पुस्तक परीक्षेने तर 200-200 शब्दातच मागणारे बहाद्दर आपल्यात आहेत. सरकार दरबारी सतत हात पसरून बसणारे प्रकाशक मराठीसाठी म्हणून काही प्रकाशित करायला तयार होतील का? गंभीर लेखन, कोश वाङ्मय अशा लेखनापासून प्रकाशक दूर का पळतात? एकूणच भाषा प्रेम हा ठाव फोडण्याचा विषय न होता ती विधायक चळवळ होणे हे भाषेचे एक पर्यायी राजकारण ठरू शकते. मराठीला नोबेल किंवा ज्ञानपीठ का मिळत नाही अशा गैरलागू चर्चापेक्षा केवळ शास्त्र साहित्य परिषदाप्रमाणे विज्ञान, भाषा आणि संस्कृती यांची एकवट करणारे राजकारण महाराष्ट्रात नाही याची दखल घ्यायला हवी.
हा उतारा लक्षात घ्या. या उताऱ्यावर पुढील 11 ते 15 हे प्रश्न आहेत. या उत्तराचं आकलन झाल्याच्या नंतर आपल्याला ही या प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. प्रश्न क्रमांक 11 आहे, मराठी भाषा साहित्य व संस्कृती यांची चळवळ शून्यवत राहिली असे लेखकाला का वाटते? उत्तर आहे सी, शासनाच्या आश्रयानेच राहण्याची वृत्ती आणि एकाकी प्रयत्नामुळे. प्रश्न क्रमांक 12, साहित्य महामंडळ साहित्य परिषदा यांनी काय करणे अपेक्षित होते? उत्तर आहे ए, गटागटाचे हितसंबंध न पाहता संस्थात्मक पातळीवर दीर्घ मुदतीचे विधायक भाषिक राजकारण करणे. प्रश्न क्रमांक 13 आहे, मराठीतील साहित्यिक चळवळींनी कोणते कार्य करायला हवे होते? उत्तर आहे डी, मराठीची साहित्यिक व तात्विक चर्चा सार्वजनिक करणे. प्रश्न क्रमांक 14 आहे, पुस्तक परीक्षेने 200 शब्दात मागणारे बहाद्दर कोण? उत्तर आहे बी, वृत्तपत्रांचे संपादक. प्रश्न क्रमांक 15, प्रस्तुत लेखातून लेखक मराठी भाषेबाबतची स्थितीगती मांडताना प्रामुख्याने काय सुचवू पाहत आहे? उत्तर आहे सी, भावनिक टाहो न फोडता विधायक चळवळीतून भाषेचे पर्यायी राजकारण करणे. प्रश्न क्रमांक 16 आहे, खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या संदेशाचा स्वीकारकाकडून गैरअर्थ काढण्याची वा अभिप्रेत नसलेला अन्वयर्थ काढण्याची शक्यता कमी असते? उत्तर आहे डी, पूर्णपणे अर्क प्रतिमा चिन्हांनी बदललेला संदेश. प्रश्न क्रमांक 17 आहे, समकालीन डिजिटल भाषा व्यवहारात खालील चिन्ह समूहांना इंग्रजीत सामायिकपणे काय म्हणून संबोधले जाते? उत्तर आहे बी, इमोटिकॉन्स. प्रश्न क्रमांक 18, निशब्द संज्ञा पालनाच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान चूक ठरते? उत्तर आहे बी, निशब्द संज्ञापालनातील सुगावे आणि संदेश नियंत्रणासाठी सोपे असतात. प्रश्न क्रमांक 19, प्रसार भारती काय आहे? उत्तर आहे डी, भारताची शासकीय मालकीची सार्वजनिक प्रसारण सेवा. प्रश्न क्रमांक 20 आहे, जेव्हा शिक्षक आणि विद्यार्थी एकमेकाकडे तोंड करून वर्तुळाकृती रचनेत बसलेले असतात अशा संज्ञापन प्रसंगामध्ये खालीलपैकी कोणत्या घटकाला अधिक प्रमाणात उत्तेजन मिळते? उत्तर आहे डी, विद्यार्थ्यामधील आंतरसंवादाची पातळी. प्रश्न क्रमांक 21, 1 ते 51 या पूर्णांक संख्यांची गणित मध्य किती? उत्तर आहे सी, 26. प्रश्न क्रमांक 22, जर दहा यम धनपूर्णांक आहे, या संख्येने 101 ते 151 या पूर्णांक संख्यांकाच्या गुणाकाराने विशेष भाग जातो तर यम ची मोठ्यात मोठी किंमत किती? उत्तर आहे ए, 12. प्रश्न क्रमांक 23 आहे, दिलेल्या x बरोबर पुढील संख्या, y बरोबर
पुढील संख्या व झर झड बरोबर पुढील संख्या पैकी कोणत्या संख्यास 18 ने विशेष भाग जातो? या संख्या निरखून पहा. त्याचं उत्तर आहे बी, वाय व झड फक्त. प्रश्न क्रमांक 24 आहे. एक व्यक्ती एक्स या ठिकाणापासून वाय या ठिकाणी विटा वाहून नेण्याचे काम करत आहे. एक्स आणि वाय या ठिकाणामधील अंतर 200 मीटर आहे. ती व्यक्ती एका वेळेस 15 विटा वाहून नेते. त्या व्यक्तीने एक्स या ठिकाणापासून कामास सुरुवात केल्यास व 5.5 किलोमीटर अंतर पार केलेले असताना वाय या ठिकाणी किती विटा पोहोचविल्या? उत्तर आहे सी, 210. प्रश्न क्रमांक 25. एका जंगलामध्ये चालू वर्षात 64 हरिणे आहेत. जर एक्स कंसात एन ही संख्या त्या जंगलातील एनव्या वर्षातील हरिणाची संख्या दर्शविते व पुढील सूत्र पहा. एक्स कंसात एन कंस बंद बरोबर 3/2, एक्स कंसात एन मायनस 1 कंस बंद कॉमा एन बरोबर 1, 2, 3 टिंबटिंब असेल तर 5व्या वर्षातील त्या जंगलातील हरिणांची संख्या किती? उत्तर आहे बी, 486. प्रश्न क्रमांक 26 आहे. खालील विधानाच्या आधारे पुढील पैकी कोणते निष्कर्ष उचित आहे? विधान आहे एक, काही वाघ हे बकरे आहेत. विधान दोन, सर्व राजकीय नेते बुद्धिमान असतात. निष्कर्ष एक, काही बकरे वाघ नाहीत. निष्कर्ष दोन, काही राजकीय नेते बुद्धिमान असतात. उत्तराचा कोड आहे बी, 2 फक्त. प्रश्न क्रमांक 27. काही बस थांब्यासमोर तोंड करून उभे आहे. ठाण्याची बस नाशिक बसच्या पुढे आहे आणि नाशिकची बस जळगाव बसच्या पुढे आहे. अमरावती बस धुळे बसच्या मागे आहे परंतु ठाणे बसच्या पुढे आहे, तर मागून 2 नंबरची बस कोणती आहे? उत्तर आहे सी, नाशिक. प्रश्न क्रमांक 28 आहे. एका सांकेतिक भाषेत जर JKLM चे रूपांतर OSVX असे आहे तर त्याच भाषेत DCFC चे रूपांतर काय असेल? उत्तर आहे डी, IMPR. प्रश्न क्रमांक 29. एका सांकेतिक भाषेत जर DAC चा संकेतांक 635 असा होतो तर FEG चा संकेतांक काय असेल? उत्तर आहे ए, 879. प्रश्न क्रमांक 30. दक्षिणेकडे तोंड करून विराट 15 मीटर चालतो आणि तो नंतर स्वतःच्या उजवीकडे वळून 10 मीटर चालतो. त्यानंतर तो उजवीकडे वळून 15 मीटर चालतो. नंतर तो डावीकडे वळून 15 मीटर चालतो. तर तो कोणत्या दिशेला तोंड करून आणि मूळ ठिकाणापासून किती अंतरावर आहे? प्रश्न क्रमांक 30 उत्तर आहे बी, पश्चिम 25 मीटर. प्रश्न क्रमांक 31 आहे.
प्रश्न क्रमांक 31 आणि 32 पुढील माहितीवर आधारित आहेत. ही माहिती निहाळून पहा. व्हिडिओ थोडा पॉज करा. माहितीकडे लक्ष द्या. वेळ खूप कमी आहे हे लक्षात असू द्या. ही माहिती पाहिली असेल आता आपण तुम्ही. या माहितीच्या संदर्भात पुढील स्पष्टीकरण आहे. भारतात ठराविक वर्षात विविध ठिकाणी भेटी देणाऱ्या परदेशी प्रवाशांची माहिती पुढील सारणीमध्ये दिलेली आहे. हे सर्व आकडे लाखामध्ये आहेत हे लक्षात असू द्या. ही सारणी पाहून घ्या. आता प्रश्न क्रमांक 31 आणि 32 या सारणीच्या आधारे आपल्याला उत्तरे द्यायची आहेत. प्रश्न क्रमांक 31 आहे, आग्रा शहरास भेट देणाऱ्या एकूण प्रवाशांची शेकडेवारी किती? उत्तर आहे बी 25.00%. प्रश्न क्रमांक 32 आहे, दिल्लीमध्ये कोणत्या प्रकारचे प्रवासी सर्वात जास्त आढळतात? उत्तर आहे बी इंग्लिश. प्रश्न क्रमांक 33 आणि 34 हे पुढील माहितीवर आधारित आहे. पुढील सारणी घरबांधणीचा विविध कलमाप्रमाणे झालेला खर्च देत आहे. एका साईडला कलम आहे आणि एका साईडला खर्च आहे. ते थोडं निहाळून पहा. आणि प्रश्न क्रमांक 33 आणि 34 याचं उत्तर आपल्याला द्यायचं आहे. प्रश्न क्रमांक 33 आहे, वरील सारणीमधील माहिती वर्तुळ चित्राच्या साह्याने दाखवायची आहे. मजुरी या कलमासाठी असणाऱ्या वर्तुळ पाकळीचा कोण किती अंशाचा असेल? उत्तर आहे सी 90°. प्रश्न क्रमांक 34 आहे, सिमेंट आणि विटा या कलमासाठी झालेल्या खर्चाची घराच्या बांधकामासाठी झालेल्या एकूण खर्चाची गुणोत्तर काय आहे? उत्तर आहे डी 2 3 10. प्रश्न क्रमांक 35 आहे, पुढील कंसात एक्स वाय बिंदू एक्स वाय प्रतलावर रेखाटले व सलगचे बिंदू नितळ वक्राने जोडले, या वक्राचे स्वरूप कोणते असेल? उत्तर आहे सी अपास्त. प्रश्न क्रमांक 36 आहे, खालीलपैकी कोणती जोडी योग्य आहे? उत्तर आहे सी KBPS विदा डेटा हस्तांतर वेगाचे एकक. प्रश्न क्रमांक 37 आहे, HTTP ऐवजी HTTPS अशी इंग्रजी अक्षरे ॲड्रेस बारमध्ये असणारी वेबसाईट तुम्ही जेव्हा वापरता तेव्हा तुम्ही? उत्तर आहे बी एक सुरक्षित संपर्क जोड वापरत असता. प्रश्न क्रमांक 38 आहे, इंटरनेटवरील खालील डिजिटल सेवा सर्वप्रथम सुरू झाल्याचे वर्ष या निकषावर खालीलपैकी कोणता पर्याय योग्य कालानुक्रम दर्शवितो? उत्तर आहे डी विकिपीडिया, जीमेल, यूट्यूब, इंस्टाग्राम. प्रश्न क्रमांक आहे 39, स्वयं
वरील SWAYAM अभ्यासक्रमाच्या आशयाचा दर्जा राखण्यासाठी खालीलपैकी कोणत्या संस्थेची राष्ट्रीय समन्वयक म्हणून नियुक्ती झालेली नाही? उत्तर आहे ए, भारतीय विज्ञान संस्थान. प्रश्न क्रमांक 40, वेब 2.0 डिजिटल व्यवस्थेच्या संदर्भात UGC या इंग्रजीतील लघुरूप खालीलपैकी कोणती इंग्रजी संज्ञा दर्शविते? उत्तर आहे बी, यूजर जनरेटेड कंटेंट. प्रश्न क्रमांक 41 आहे, संयुक्त राष्ट्रांनी सहस्राब्दी विकास उद्दिष्टे MDGS कधी स्वीकारली? उत्तर आहे सी, 2000. प्रश्न क्रमांक 42 आहे, शाश्वत विकास उद्दिष्टे साध्य करण्यासाठी निर्धारित वर्ष कोणते? उत्तर आहे सी, 2030. खालीलपैकी कोणता प्रकाश रासायनिक धुरव्याचा परिणाम आहे? उत्तर आहे ए, डोकेदुखी, डोळे, नाक, घसा यांची जळजळ. प्रश्न क्रमांक 44 आहे, मातीमध्ये सूक्ष्मजीवांचे सरोपण करण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात? उत्तर आहे सी, सूक्ष्मजीव अवर्धित करणे. प्रश्न क्रमांक 45 आहे, सूर्यप्रकाशाच्या संपर्कात आल्यावर सौरपटलाचा कोणता घटक थेट विद्युत प्रवाह निर्माण करण्यास जबाबदार असतो? उत्तर आहे बी, अर्धसंवाहक सामग्री. प्रश्न क्रमांक 46, पर्यावरण शिक्षण हे फक्त जाणीव जागृती व ज्ञान नव्हे तर त्यामध्ये टिंबटिंबचा विकासही अभिप्रेत आहे? उत्तर आहे सी, योग्य अभिवृत्ती. प्रश्न क्रमांक 47 आहे, भारतीय शिक्षण व्यवस्थेचे सामान्यतः खालील विभाग केले जातात. उत्तर आहे ए, वैदिक काळ, बौद्ध काळ, मुस्लिम काळ, ब्रिटिश काळ, स्वातंत्र्योत्तर काळ. प्रश्न क्रमांक 48 आहे, पत्रव्यवहाराद्वारे शिक्षण व्यवस्थेत खालील गोष्टींचा समावेश होतो. उत्तर आहे डी, मार्गदर्शक सूचना, सोडविलेली उत्तरे आणि प्रासंगिक व्याख्याने. प्रश्न क्रमांक 49, पहिल्या मुक्त विद्यापीठाची स्थापना 1969 मध्ये टिंबटिंब येथे स्थापन झाली. उत्तर आहे बी, इंग्लंड मधील मिल्टन केनिस. प्रश्न क्रमांक 50 आहे, मुस्लिम शिक्षण पद्धतीनुसार मदरसा हे टिंबटिंब केंद्र समजले जाते? उत्तर आहे सी, उच्च शिक्षण. अशा प्रकारची ही 50 प्रश्न आपण वाचलेली आहेत. 50 प्रश्नांची फक्त उत्तरे आपण या ठिकाणी वाचलेली आहेत. ही या ठिकाणी प्रश्नपत्रिका आपण ठेवलेली आहे, या ठिकाणी आपण आन्सर की ठेवलेली आहे. प्रत्येक प्रश्नाचे उत्तर आपण आन्सर की बरोबर ताळून पहा, योग्य सराव करण्यासाठी ही प्रश्नपत्रिका उत्तरासहित पुन्हा पुन्हा ऐका. मागील प्रश्नपत्रिकेचा सराव करण्यासाठी या चॅनलवर कनेक्ट राहा. जे विद्यार्थी या चॅनलवर सर्वप्रथम आलेले आहेत त्यांनी हे चॅनल सबस्क्राईब करून घ्या, आलेलं बेल आयकॉन प्रेस करा,
सर्व विद्यार्थ्यांना हे व्हिडिओ शेअर करा, कमेंट्सच्या माध्यमातून तुमच्या फीडबॅकची नोंद करा, म्हणजे अशाच पद्धतीच्या नवीन व्हिडिओची निर्मिती आपल्याला तुमच्यासाठी करता येईल. मागील बऱ्याच दिवसांमध्ये आपण असा प्रयत्न कंटिन्युअस ठेवलेला आहे. या वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा येतात, त्यांचा अभ्यास आपल्याला कंटिन्युअस ठेवावा लागतो. त्यासाठीच या प्रश्नपत्रिका आपण या चॅनलवर देत असतो. वेळेचं बंधन आणि आपली सुविधा यासाठी बरेच आपण शॉर्टकट या व्हिडिओजमध्ये आपण वापरतो, हे सुद्धा आपण लक्षात घ्या. मात्र आपल्यासाठी सहाय्यक प्राध्यापक पदाची परीक्षा सुकर व्हावी, त्याचा सराव व्हावा, यासाठी हा आपण छोटासा केलेला प्रयत्न आहे. निश्चित या प्रयत्नाच्या माध्यमातून तुम्हाला तुमच्या यशापर्यंत पोहोचता येईल ही अपेक्षा. आजच्या या व्हिडिओमध्ये एवढा संदेश पुरे आहे. धन्यवाद.